लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। नवी मुंबई के कांग्रेस नेता और इंटक जिलाध्यक्ष रविंद्र सावंत ने आज बाबा साहब अम्बेडकर की 130वीं जयंती पर रक्तदान शिविर का आयोजन किया। नेरुल में आयोजित इस ब्लड डोनेशन कैंप में सैकड़ों नागरिकों और कार्यकर्ताओं ने रक्तदान किया। इस अवसर पर कांग्रेस के वरिष्ठ नेता संतोष शेट्टी ने भेंट दिया और कोरोना के कारण रक्त की कमी के बीच रक्तदान शिविर के आयोजन को जीवन बचाने का जरिया बताया। आयोजक रविंद्र सावंत की सराहना करते हुए उन्होंने रक्तदाताओं का हौसला भी बढ़ाया। नवी मुंबई के कांग्रेस नेता रविंद्र सावंत ने आज बाबा साहब डॉक्टर भीमराव अंबेडकर की 130वीं जयंती को अनूठे अंदाज में मनाया। इंटक जिलाध्यक्ष ने नेरुल में मेगा रक्तदान शिविर आयोजित किया, जहां सैकड़ों समर्थकों और नागरिकों ने रक्तदान किया। इस अवसर पर कांग्रेस के वरिष्ठ नेता संतोष शेट्टी खासतौर पर मौजूद रहे। संतोष शेट्टी ने रक्तदान शिविर को कोरोना संक्रमण के कारण अस्पतालों में रक्त की कमी को दूर करने का जरिया बताया और तमाम रक्तदाताओं को सर्टिफिकेट वितरण करते हुए उनका हौसला बढ़ाया। उन्होंने आयोजन के लिए कांग्रेस नेता रविंद्र सावंत की भी सराहना की। रविंद्र सावंत च्या नेतृत्वाखाली आज रक्तदान शिबिर आयोजन केला। आज रक्ताची असत गरज आहे। आज कोरोनामुळे काय काय हॉस्पिटलला रक्त नाही आहे, त्यासाठी एक दानामध्ये महान दान हे रक्तदान आहे। त्यासाठी आम्ही काँग्रेस कार्यकर्ते म्हणून सर्व कार्यकर्ते आज रक्तदान करतात, त्याच्यामुळे गरिबांची मदत होईल। इस शिबिर में खुद रविंद्र सावंत ने भी रक्तदान किया और रक्तदाताओं को प्रेरित किया। उन्होंने कहा कि आज पूरी नई मुंबई में रक्त की कमी है, ऐसे में हमने महामानव बाबा साहब की 130वीं जयंती पर यह मानव सेवी उपक्रम चलाने का निर्णय लिया। कांग्रेस नेता ने कोरोना उपचार इंतजामों को लेकर जहां राज्य सरकार की प्रशंसा की, वहीं मोदी सरकार के पक्षपाती रवैये की निंदा की। आइए सुनाते हैं रविंद्र सावंत ने और क्या कुछ कहा। आज कोरोनाचं मोठं फार मोठं संकट आलेलं आहे आपल्या सर्व महाराष्ट्रातील नागरिकांवर। आज प्रत्येक ब्लड बँक म्हणा किंवा हॉस्पिटल्स म्हणा, तिथे रक्ताचा तुटवडा जाणवत आहे। आज काँग्रेसच्या माध्यमातून नेरुळ ब्लॉक काँग्रेसच्या वतीने आज आम्ही आंबेडकर जयंतीच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्त रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे। सर आमचे काँग्रेसचे नेते संतोष शेट्टी साहेब आहेत, प्रल्हाद गायकवाड साहेब आहेत, आमचे मंगेश गायकवाड, विद्या भांडेकर मॅडम यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने सर्व कार्यकर्त्यांना आम्ही आवाहन केले। आता तुम्ही बघा सकाळी 9 वाजल्यापासून चालू आहेत। बस आमची काँग्रेस पक्षातर्फे जास्तीत जास्त लोकांना रक्तदान करा म्हणून आवाहन करत आहोत। आज आपण बघताय की कोविड लस मिळत नव्हती, कोविड लसचं आम्ही आंदोलन केलं। आज इंजेक्शन टोसिलिझम वगैरे ज्या इंजेक्शन आहेत, त्या इंजेक्शनचा तुटवडा केंद्र सरकारच करत नाही आहेत। रेमडेसिवीर इंजेक्शन, आज लोक इंजेक्शनमुळे लोकांचा जीव जात आहे। इंजेक्शन एक एक लस घेण्यासाठी लोक धडपड करतात, पण ह्या महाराष्ट्र सरकारवर केंद्र सरकार पूर्ण अन्याय करत आहे। जाणून बुजून आपण पाहताय, जाणून बुजून हे केंद्र सरकार महाराष्ट्राला टार्गेट करून महाराष्ट्राच्या जनतेला वेठीस धरत आहे। हे गलिच्छ राजकारण या केंद्र सरकारने सोडावं। खरोखर आज सर्व पक्षाच्या लोकांनी एकत्र येऊन कोरोनाचा सामना केला पाहिजे। इस अवसर पर रक्तदान शिविर के आयोजन सहयोगी और स्थानीय पदाधिकारियों ने बाबा साहब की जयंती पर उन्हें नमन करते हुए रक्तदान शिविर को लोगों की जान बचाने में मददगार बताया और आयोजक रविंद्र सावंत की सराहना की। नेरुळ तालुक्याच्या वतीने रक्तदान शिबिराचं जे आयोजन केलेलं आहे, ते सावंत साहेबांनी तर नेहमीच विभागामध्ये जनतेसाठी धावून येणारे आहेत, ते काम करतात आणि हे त्यांनी पुन्हा एकदा असं दाखवून दिलेलं आहे की जनतेसाठी आणि विभागातल्या लोकांसाठी जे रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे आणि हा खूप चांगला कार्यक्रम आहे आणि हा याच्यासाठी मी पुन्हा एकदा भांडेकर मॅडम आणि सावंत साहेब आणि शेट्टी साहेबांचं मी धन्यवाद देतो, त्यांनी योगदान दिलेलं आहे आणि सर्व जनतेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 100 जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा। सर्वप्रथम सर्वांना 130व्या जयंतीनिमित्त बाबासाहेब आंबेडकरांच्या सर्वांना मी शुभेच्छा देईल। आणि आज जे रवींद्र सावंत यांनी हे रक्तदान शिबिराचं आयोजन नाना पटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली केलेलं आहे, त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे। आणि ह्या कोरोनाच्या काळामध्ये सगळ्यांना रक्तदानाची खूप गरज आहे आणि त्यांनी जे आव्हान केलेलं आहे त्याला खूप छान प्रतिसाद मिळालेला आहे। खरोखरच आजच्या या
कोविडच्या क्षेत्रामध्ये रक्तदानाची फारच आवश्यकता आहे. मुख्यमंत्र्यांनी पण आपल्याला आवाहन केलेलं आहे, कारण रक्तदान हा सर्वश्रेष्ठ दान आहे हे सर्वांना माहीत आहे. परंतु ही खरोखरच काळाची गरज आहे आणि ह्या काळाची गरज समजून आपण तरुणांनी आवाहन करतो आम्ही आणि तरुणांनी इथे येऊन आमच्या तालुक्याच्या वतीनं रवींद्र सावंत साहेब जे आमच्या तालुक्याचे अध्यक्ष आहेत आणि धडारेचे नेते आहेत त्यांनी हा उपक्रम राबवला. खरोखर त्यांच्या मनापासून आभार मानतो, कारण ह्या नवी मुंबईमध्ये इतकं भव्य असं रक्तदान शिबिर माझ्या मते रवींद्र सावंत यांच्या नेतृत्वाखाली झालेलं आहे. वही काँग्रेस के महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले ने नई मुंबई कांग्रेस के रक्तदान अभियान की सराहना की है. उन्होंने इंटक जिला अध्यक्ष रविंद्र सावंत के जनसेवी कार्यक्रमों की प्रशंसा करते हुए कहा कि कांग्रेस भविष्य में ऐसे ही उपक्रम चलाती रहेगी. सुनिए प्रदेशाध्यक्ष ने और क्या कुछ कहा. महाराष्ट्र कन्याकोपऱ्यामध्ये आज कांग्रेस कार्यकर्त्यांनी रक्तदानाचं काम सुरू केलेलं आहे. हा सप्ताह पाळला जाणार आहे. नेरुळमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे आणि चांगला कार्यक्रम त्या ठिकाणी सुरुवात केलेली आहे काँग्रेस कार्यकर्त्यांनी. लोकांचा जीव आपलं रक्तदान केल्यानंतर वाचलं पाहिजे अशा पद्धतीचा संकल्प काँग्रेसचा आहे आणि काँग्रेस हे काम करत राहील. ब्युरो रिपोर्ट, TV1 इंडिया.